जालना के अंतरवेले सराटी गांव में आंदोलनकारियों पर अमानवीय लाठीचार्ज की घटना के विरोध में सोमवार को दिग्रस सकल मराठा समाज की ओर से चक्का जाम आंदोलन किया गया। इस दौरान राज्य सरकार के विरोध में तीव्र नाराजगी व्यक्त करते हुए लाठीचार्ज की घटना की कड़ी निंदा की गई। सोमवार को दिग्रस शहर के मानोरा चौक पर सकल मराठा समाज की ओर से जालना में मराठा आरक्षण के आंदोलनकारियों पर किए गए लाठीचार्ज के विरोध में चक्का जाम आंदोलन किया गया। इस मौके पर सैकड़ों की तादाद में इस अमानुष घटना का विरोध दर्ज किया गया। इस दौरान राज्य सरकार की मराठा आरक्षण विरोधी नीतियों का पुरजोर तरीके से विरोध किया गया। इस मौके पर गुस्साए युवाओं ने राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए फडणवीस शिंदे सरकार के खिलाफ रोष प्रदर्शन किया। इस मौके पर ठाकरेगढ़ शिवसेना के स्थानीय नेता संजय देशमुख ने जालना की लाठीचार्ज की अमानुष घटना का धिक्कार किया और राज्य सरकार की नीतियों का पुरजोर तरीके से विरोध किया। 2000 ते 3000 लोक वस्तीचे गाव असताना सुद्धा एवढा प्रचंड ताफा पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी गेली आणि या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी जो भ्याड हल्ला आमच्या मराठा समाजाच्या बांधवावर त्या ठिकाणी झालेला, त्याचा आम्ही या ठिकाणी मराठा समाजाचे बांधवच नाही तर इतर समाजाचे सर्व बांधव सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि या सरकारचा धिक्कार या ठिकाणी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी करणार आहोत। परंतु पुढील आमची रूपरेषा अत्यंत शांत मार्गाने या महाराष्ट्राला या देशाला कसा मोर्चा काढला पाहिजे हे दिशा दाखवण्याचं काम मराठा समाजाने सातत्याने गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी केलेलं आहे। परंतु अत्यंत शांतता आणि संयम पाळून सुद्धा या ठिकाणी आरक्षण वारंवार राजकीय हेतू कुठं आमच्या मराठा समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी आरक्षण देत नाहीत तर आता आम्ही उद्रेक केल्याशिवाय राहणार। इस दौरान स्थानीय युवा नेता प्रणीत मोरे ने भी लाठीचार्ज की घटना के खिलाफ गुस्सा जाहिर करते हुए मराठा समाज के सत्ताधारी तथा पूर्व नेताओं की निष्क्रियता उजागर करते हुए उन्हें श्रद्धांजलि तक अर्पित कर दी और अपना रोष व्यक्त किया। अधिग्रस्ता सकल समाज मराठा समाज आज आक्रोशित झाला आहे। त्यांच्या मनामध्ये एक संतापाची लाट उसळली आहे की खरच मराठा समाज इतका दुर्बल झाला आहे का? खरच मराठा समाजाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी रस्त्यावर यायचं आहे का? एकेकारी या महाराष्ट्राचं राजकारण चालवणारा हा मराठा समाज पण आपल्या न्याय हक्कासाठी आज रस्त्यावर उतरला आहे ही फार शोकांतिका आहे। पण या सरकारला, या त्रिहेरी सरकारचा आम्ही सर्व मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो। या सरकारचा नव्हे, आतापर्यंत जितके काही राजकारणी, जितके काही सत्ताकारणी आहेत त्यामध्ये सगळे मराठा समाज आमदार असतील, खासदार असतील, सगळं मराठा समाजातर्फे आम्ही त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। कारण एकही मराठा आमदार, एकही मराठा खासदार या मराठ्यांच्या आरक्षणासाठी, या मराठ्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला नाही ही शोकांतिका आहे। दुसऱ्याचं घर जळते म्हणून आपले शांत ठेवावं हा मराठा समाजाने असलेल्या आमदार खासदारांची वृत्ती आता बदलवण्याची वेळ आहे। या सर्व घटनेचा आम्ही सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो। इस मौके पर शिंदेगुट शिवसेना के सुधीर देशमुख ने मराठा समाज की बदहाली के लिए मराठा समाज के बड़े नेताओं को जिम्मेदार ठहराते हुए बताया कि किसी को कोई दोष देने में अर्थ नहीं है। मराठा समाज नेताओं की उदासीनता ही समाज के लिए मारक है। काल जी घटना घटी परवाला, त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि मी इतर कोणाला दोष देत नाही। सर्व जर आमच्या समाजाची जी काही नेते मंडळी होऊन गेली, जे 50 वर्षापासून 60 वर्षापासून 40 वर्षापासून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्य करीत आहे, यांच्याचमुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही। मी इतर लोकांना दोष देत नाही, कारण प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये 100 च्या वर आमदार, खासदार, त्याच्यानंतर मंत्री आजपर्यंत आलेला आहे। जेवढे काही मराठा कुणबी समाजाचे, आमचे सकल मराठा समाजाचे जे आमदार होऊन गेलेत, माजी आमदार, माजी खासदार, सध्याचे विद्यमान आमदार, विद्यमान खासदार आणि विद्यमान मंत्री, या सर्वांचाच मी निषेध करतो। आम्हाला मराठा समाजाचं जे आरक्षण मिळालेलं नाही आजपर्यंत, याला कारण आमचेच लोक आहेत, दुसऱ्याला काय दोष देण्यात अर्थ नाही, कारण मराठा समाज आमच्याच लोकाला भेटी धरून ते श्रीमंत झाले। कुल मिलाकर सकल मराठा समाज की ओर से किया गया चक्का जाम आंदोलन से न सिर्फ मराठा समाज बंधुओं ने रोष प्रदर्शन कर न्याय की गुहार लगाई, बल्कि अपने समाज के कथित नेताओं की निष्क्रियता पर सवाल खड़े करते हुए उनकी स्वार्थ नीतियों पर भी कड़ा प्रहार किया और मराठा समाज अब आइंदा इन नेताओं के झांसे में नहीं आएगा, इस आशय का साफ संकेत इस दौरान उपस्थित सकल मराठा समाज के नेताओं ने दे दिया है। NBCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।